स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेच्या नऊ जुलैच्या भागात अतिशय रंगतदार ट्विस्ट समोर आला आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की पल्लवी शांतनूला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली असते तेव्हा शांतनूला बघून पल्लवीच्या डोळ्यात पाणी येते तर शांतनू पल्लवीला बोलतो की त्याने स्वतःला निर्दोष सिद्ध करायचे पल्लवीला वचन दिले होते पण तो ते सिद्ध करू शकला नाही तेव्हा पल्लवी शांतनूला सांगते की तुम्ही निर्दोष होतात आणि निर्दोष आहात आणि ते लवकरच सिद्ध होणार असल्याचे पल्लवी शांतनूला बोलते ते ऐकून शांतनूला खूप समाधान वाटते त्यानंतर पल्लवी ही घरी येते तेव्हा सुपर्णा पल्लवीकडे येते आणि पल्लवीला बोलते की तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचे नाते नाही हे खरे आहे ना तुमच्या दोघांची अंथरुणे वेगळे आहेत हे खरं आहे ना तुमचा दोघांचा संसार खऱ्या अर्थाने सुरूच झालेला नाही हे खरे आहे ना ते ऐकून पल्लवीला मोठा धक्का बसतो तेव्हा आता पल्लवी सुपर्णाला काय उत्तर देणार तर शांतनू निर्दोष असल्याचे कसे सिद्ध करणार हे बघणे मनोरंजक झाले आहे तेव्हा आता सुपर्णाने सांगितलेले तीन सत्य खोटे ठरवून पल्लवी शांतनूला बायकोचे प्रेम कशी देते हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा